आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषदांमधील 13,514 पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याने घेतलेला आहे. अर्जदारांच्या तपशिलामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 18 संवर्गांच्या गट क च्या 13,514 पदांसाठीची भरती प्रक्रिया मार्च 2019 मध्ये जाहीर करण्यात आली होती. रजत वशिष्ठ आपल्याला अधिक माहिती देत आहेत. रजत, भरती प्रक्रिया रद्द होण्यामागची नेमकी कारण काय? प्रज्ञा, मार्च 2019 मध्ये या भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात आलेली होती. मात्र तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांनी ही भरती प्रक्रिया समोर जात होती. सुरुवातीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली, त्याच्यानंतर कोरोनाचा संकट आला आणि त्याच्यानंतर SEBCचा आरक्षणाचा घोळ झालेला होता आणि त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी विविध वेळेवर ही भरती प्रक्रिया समोर गेली होती. आणि आता लाखो तरुणांना नैराश्याला सामोरं जावं लागत आहे, कारण 13,514 पदांची भरती प्रक्रिया ग्रामविकास खात्याने रद्द केलेली आहे. आणि सर्वात मोठा जो घोळ आहे तो यापुढे होणार आहे, कारण अनेक तरुणांनी वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केलेले होते. आता ग्रामविकास खातं हे बोलून मोकळं झालेलं आहे की त्यांनी संबंधित जिल्हा परिषदांकडून ते शुल्क जे आहे ते परीक्षेचे परत घ्यावे. त्यामुळे आता तरुणांनी जर 2 ते 3 जिल्हा परिषदांसाठी अर्ज केला असेल तर त्या तरुणाला त्यात 2 ते 3 जिल्हा परिषदांचे चक्रा मारावे लागणार आहे. त्यामुळे तरुणांसमोरचा जो संकट आहे, एक तर भरती प्रक्रिया रद्द झालेली आहे आणि आता आपण भरलेला जो परीक्षा शुल्क आहे ते परत घेण्यासाठी तरुणांना अनेक चक्रा मारावे लागणार आहेत. रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.